अयोध्येत श्री राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर इतिहासातील अनेक गोष्टींवरती प्रकाश टाकण्यात आला. धर्माविषयी वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले गेले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ हे असे म्हणाले की या जगात फक्त एकच धर्म आहे आणि तो म्हणजे सनातन धर्म. मग आपल्याला प्रश्न पडतो की नेमकं सनातन धर्म म्हणजे काय, हिंदू आणि सनातन धर्मात काय फरक आहे, सनातन धर्मामध्ये कोणाचा समावेश केला जातो, सनातन धर्म काय शिकवतो याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सनातन हा संस्कृत शब्द असून सना म्हणजे प्राचीन आणि तन म्हणजे काळाचा निर्देश करणारा असा प्रत्यय लावून सनातन या शब्दाची निर्मिती झाली आहे, ज्याची सुरुवात आणि शेवट हा कोणालाही माहीत नाही असा शाश्वत किंवा अनंत म्हणून ज्याची ओळख आहे. ध्र म्हणजे धारण करणे, एखाद्या विचारधारेला मान्यता देऊन तिला अंगीकृत करणे म्हणजे धर्म होय. या दोन्हींचा संयोग करून सनातन धर्म ही संकल्पना तयार झाली आहे. सनातन धर्मात सत्य, त्रेता, द्वापर आणि कलियुग अशा चार युगांचे वर्णन केले आहे. सध्या कलियुग सुरू असून हे युग संपल्यानंतर पुन्हा सत्ययुगाला प्रारंभ होईल. हा क्रम अखंडितपणे चालू राहणार आहे. सनातन म्हणजे सत्य. मग सत्य म्हणजे काय, तर देव, आत्मा, जन्म, मृत्यू, मोक्ष, हवा, पाणी, अग्नी, सूर्य, चंद्र, ग्रह, तारे, जप, तप, सत्य, अहिंसा, दया, क्षमा या सर्व गोष्टी मानव निर्मित नसून ती देवाची एक संकल्पना आहे. मनुष्य यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करू शकत नाही. यालाच सत्य मानणे आणि त्याचे जीवनात पालन करून जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मोक्षत्वाला जाणे म्हणजेच सनातन धर्म. सनातन आणि हिंदू धर्मामध्ये काय फरक आहे हे जाणून घेण्यापूर्वी आपण हिंदू या शब्दाचा इतिहास पाहू. हिंदू या शब्दाच्या निर्मितीबद्दल अनेक इतिहासकारांनी वेगवेगळ्या संकल्पना मांडल्या आहेत, पण प्रचलित संकल्पनेनुसार हिंदू हा शब्द संस्कृत भाषेतील सिंधू या शब्दाचा अपभ्रंश आहे. इतर देशातील लोकांना सिंधू हा शब्द उच्चारणे अवघड वाटत होते, म्हणून त्याऐवजी हिंदू शब्द उच्चारला जाऊ लागला. सिंध प्रांतामध्ये राहणारे लोक पूर्वीपासूनच सनातन धर्माला मानत आले आहेत, म्हणून हिंदू धर्म म्हणजेच सनातन धर्म अशी मान्यता आहे. कुणी सनातन धर्म हा प्राचीन शब्द वापरतो तर कुणी हिंदू धर्म असा आधुनिक उच्चार करतो. आता आपण जाणून घेऊया की सनातन धर्म आपल्याला काय शिकवतो. वेगवेगळ्या धर्मांमध्ये कर्तव्याची यादी काहीशी वेगवेगळी असली तरीही सर्वसाधारणपणे सनातन धर्मामध्ये प्रामाणिकपणा, सजीवांवर दया करणे, त्यांना कोणतीही इजा न पोहोचवणे, नेहमी सत्य मार्गाने चालणे, असत्याला पराभूत करणे, इतरांबद्दल सद्भावना दाखवणे, कोणत्याही कार्यामध्ये पवित्रता आणणे, दीनदुबळ्यांवर दया करणे, नेहमी संयम, सहनशीलता, उदारता आणि तपस्वीपणा यासारख्या गुणांचा आपल्यात समावेश करणे अशी शिकवण दिली गेली आहे. ऋषीमुनींनी कठोर तपस्या करून ब्रह्म, ब्रह्मांड, आत्मा, जन्म, मृत्यू आणि मोक्ष यांचे गुण देखील उलगडले आहे, म्हणून सनातन धर्मात पुनर्जन्माला सुद्धा मान्यता आहे. प्रत्येक धर्मग्रंथांमध्ये हेच सांगितले आहे की माणसाने चुकीच्या गोष्टींचा त्याग करून सत्याचा अवलंब करावा आणि कुठलाही भेदभाव न करता सर्व जाती धर्म समान मानून जीवन जगावे असा संदेश दिला आहे. जगाला सत्याच्या मार्गावर चालण्याचा संदेश देणाऱ्या या सनातन धर्माचा आपण अधिक प्रचार आणि प्रसार करणे ही काळाची गरज आहे. सनातन धर्माविषयी माहिती सांगणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुमचे याबद्दल काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.